हॅलो, नमस्कार. सासूबाई सुनबाई रेसिपीजमध्ये तुमचं स्वागत. मी आज तुम्हाला अंड्यापासून पॅटीज कसं बनवायचं ते दाखवणार आहे. यासाठी लागणारं साहित्य, एक वाटी डाळीचं पीठ घेतलेलं आहे, ही तांदळाची पिठी आहे 2 चमचे, आणि ही अंडी घेतलेली, अंडी उकडून घेतलेली बॉईल करून. ही अंडी अशी किसून घ्यायची. अंडी किसून घेतलेले आहेत, त्यामध्ये कोथिंबीर घालायची आहे. मीठ घालायचं आहे चवीप्रमाणे, तिखट घालायचं आहे थोडंसं, जास्त नाही घालायचं तिखट. हा चाट मसाला 1/2 चमचा. आता मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे. आता याचं बॅटर बनवायचं आहे. ही तांदळाची पिठी आहे 2 चमचे. चवीनुसार मीठ घालायचं आहे, तिखट घालायचं 1/2 चमचा, जास्त नाही घालायचं तिखट. हा ओवा आहे 1/2 चमचा, तो थोडासा प्रेस करून घालायचा चुरून. हा खाण्याचा सोडा आहे चिमूटभर. आता बॅटर करून घ्यायचं आहे तयार. आता हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे, आणि ह्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून मिश्रण तयार करायचं आहे. उकळे होऊन द्यायचे नाही. बॅटर तयार झालेलं आहे, बघू शकता. जास्त घट पण नाही, जास्त पातळ पण नाही. आता हे 10 मिनिटासाठी भिजायला ठेवायचं आहे. 10 मिनिटानंतर तळायला घ्यायचं आहे. हे ब्रेड घेतलेले आहेत मी 3, ते आता असं मी कट करून घेणार आहे त्रिकोणी. आता सारण ह्यामध्ये असं भरून घ्यायचं आहे. आता सारण असं भरून घेतलेलं आहे मी. आता हे जास्त मोठा ब्रेड आहे ना, म्हणून असं मी हे कट करून घेणार आहे सुरीने. हे मी आता असं सर्व करणार आहे. हे असं मी सर्व भरून घेतलेलं आहे, ब्रेड घेतलेलं आहे. हा पिठात आता असं चांगला असं गुळून घ्यायचं आहे. तेल गरम करायला ठेवले, त्यामध्ये आता सोडून घेणार आहे. बारीक गॅस करून तळून घ्यायचं आहे. गॅस मोठा नाही करायचा, बारीकच करायचा, म्हणजे चांगलं भाजलं जाते. आता भाजलेलं आहे खरपूस, मी आता काढून घेणार आहे. बटाटा छान असा झालेला आहे, कमी गॅसवरच असा भाजायचा आहे खरपूस, म्हणजे चांगला भाजला जातो. मी आता असं सर्व करून घेणार आहे. खाण्यासाठी तयार आहे अंडा पॅटीस. मी तुम्हाला कट करून दाखवणार आहे कसं कुरकुरीत असं छान झालेलं. बघा अंडा पॅटीस. आमचा व्हिडिओ आवडला, आमच्या चॅनलला शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत धन्यवाद.